गोयची मायनिंग पुनर्विचार याचिका 2 सप्तका भितर सुप्रीम कोर्टा मुखार, सुनावणी फास्ट ट्रॅक करूक विनवणी, अर्थवेवस्थेची घडी बसोवंक डंपाचे विल्याचेर स्वतंत्र याचिका. कांदो रडटा सबसिडीक, सप्लायरा कडेन वाटाघाटी करूक सरकाराची बाजू लंगडी. डिलर म्हणटा पैसे रोखडे पडल्यार रेट देवयता, उदारी जाल्यार परवडना. नित्याच्या खर्चाक ना पैसो, कांदो बटात खंयचो? पोरण्या गोंयां गोंयच्या सायबाचें फेस्त. हजारांनी भावार्थी फातोडेर सावन मिसाक वांटेकार. भायले भावीक ट्युरिस्टांची ओल्ड गोवा गर्दी. मुंगूरच्या आर्च बिशपाचें मुखेल मीस. कॉन्ट्रॅक्टरांक दिवक आसा कोटी. वैजकी MTSांक दुयेंती देखभाल भत्तो दिवक रडटात कामगार फुडारी म्हणटा. आरोग्य मंत्र्याचे कोंत्रादीस सपाट्याचे अंधाधुंदीत मुख्यमंत्र्यान लक्ष घालचे. लग्न सुवाळ्यांनी वस्ती उखलूक भाड्याचे अल्पवयीन चड सांबाळटा. जपता ते बॅगेक मायज रिस्क. तसल्या बॅगार दोळो. सोयरे जावन घुसपी चोरांच्या सूत्रधाराची मोड्स ऑपरांडी. आणि हाय सेक्युरिटी नंबर प्लेटीच्यो नव्यो नव्यो केशी. फिटिंगाच्यो कटकटी झाल्यो. आता भलत्योच नंबर प्लेटी. एकेच गाडयेक फुडल्यान एक, फाटल्यान दुसरीच. कुडचड्या वेलो प्रकार. रिन्युअल रद्द केल्ले गोयचे 88 मायनिंग लिजांचे केशीचे निकालाचो पुनर्विचार करचो म्हूण गोंय सरकाराची याचिका सुप्रीम कोर्टात. मायन्स खात्याची सुत्रां सांगतात ते प्रमाण फुडल्या सप्तकात ती खंडपिठा मुखार येऊं येता. फेरविचार करपाचो काय ना ते कोर्ट आदी थारायतलो. गोयचे अर्थवेवस्थेची परिस्थिती मतींत धरून याचिका फास्ट्रॅक तडीक लावची म्हूण यत्न. ते शिवाय मायनिंग डंपाचो विलो लावपा विशीं स्वतंत्र याचिका घाल्या. 88 मायनिंग लिजांचे रिन्युअल रद्द करपाच्या सुप्रीम कोर्टाच्या 2018 निकाला आड गोंय सरकारान पुनर्विचार याचिका घाल्या. ही याचिका सुनावणेक घेवपाची काय ना ताचेर पयली कोर्ट निर्णय घेतलो म्हूण सुत्रां सांगता. याचिकेचो विचार जायत जाल्यार घडये चालू म्हयन्यातूच सुनावणेक सुरवात जातली. मायन्स मंत्री मुख्यमंत्री प्रमोद सावंतान कोर्टान सुनावणी फास्ट्रॅक करची म्हूण विनवणी केल्या. MMDR कायद्याचे कलम 80A आणि एबॉलिशन ऑफ कन्सेशन कायद्याचेर नजर घालची म्हूण गोंय सरकारान हे याचिकेत नमूद केला. मायनिंग बंद जाल्ल्यान कितले जाण बेकार जाल्यात ताचो डाटाय याचिके बरोबर जोडला. ते शिवाय मायनिंग डंप हाताळूंक परवानगी दिवची म्हूण सरकारान वेगळे याचिके वरवीं विनवणी केल्या. राज्याची अर्थवेवस्था आणि रोजगार जाग्यार घालूंक डंपाचो विलो लावंक दिवचो म्हूण सरकार सांगता. याचिका जानेराच्या पयल्या सप्तकात कोर्टा मुखार येवंक शकता. गोंयात वेगवेगळ्या मायनिंग सुवातींनी साधारण 750 मिलियन टन रिजेक्ट डंप आसा. प्रुडंटा खातीर सिने रिपोर्टर महेश घाडी. कांदो रडटा सबसिडीक. अर्थीक परिस्थिती हालिल्ल्यान कांद्याचो रेट देऊक अडचणी. सप्लायरा कडेन वाटाघाटी करूंक गेल्यार सरकाराची बाजू लंगडी. हॉर्टिकल्चर महामंडळ आणि वेंडरांची कोट्यांची सबसिडी आडकल्ल्यान ट्रेडर उधारी पातयेवंक तयार नात. मार्केटात कांदो तेकलो 1.25, हॉर्टिकल्चरात 80. पैसे रोखड्या रोखडे हातार पडटा जाल्यारूच डिलरांची रेट देवपाची तयारी. नित्याच्या खर्चाक ना पैसो, कांदो बटाट खंयचो? अवेळी पावसान कुसून कांद्याचे पीक पडला. कांद्याची मार्केटात शॉर्टेज आशिल्ल्यान रेट 4-5 पट वाढला. हॉर्टिकल्चर आणि ओपन मार्केटात रेटीक 30-40% फरक. सरकाराचेर सगळे वाटे प्रेशर. कर्नाटकात कांदो तितलो पिकना. पिकता चड उत्तर मध्य भारतातल्या राज्यांनी. गोयकारांक तातल्या तातूंत उण्या दरान कांदो मेळचो म्हूण सरकाराच्यो वाटाघाटी. आदले आनी कांय नव्या डिलरां बरोबर हॉर्टिकल्चर महामंडळ आनी मुख्यमंत्र्याची बसका जाली. मात वाटाघाटींनी सरकाराची अर्थीक बाजू लंगडी. हॉर्टिकल्चराची कांद्याच्या सप्लायरां बरोबर बसका. आदल्या नव्या डिलरां कडेन चर्चे उपरांत मुख्यमंत्र्याक प्रस्ताव. डिलरांची अट: उदारी जाल्यार मायज रेट, एडवान्स जाल्यार कमी. सरकाराची अर्थीक बाजू लंगडी. डिलरा कडेन वाटाघाटींची परिस्थिती ना. हॉर्टिकल्चर डिलरांक देणे आदली 300 कोटींची उदारी. सरकार हॉर्टिकल्चराक 34 कोटी सबसिडी देणे. ओपन मार्केटात कांदो किलाक 120 रुपया, हॉर्टिकल्चरात 80. सरकारान रोख व्यवहार केल्यार डिलरांची 60 रुपया कांदो सप्लाय करपाची तयारी. कांद्याच्या होलसेल सप्लायराची आनीक एक पार्टी हॉर्टिकल्चर चेअरमॅनाक निकतीच मेळून गेली. तांणी गोंयातूच ड्राय स्टोरेज सुविधा उभारपाचो प्लान दिला.
तसे वेअरहाऊस केल्यार कानो हे मार्गायेत 45 रुपया मेरेन मेळूं येता. पूण गोयचे हॉर्टिकल्चर त्याच सप्लायराकडच्यान कानो घेतले हाची लेखी खात्री सप्लायराक जाय. कानो ड्राय स्टोरेज करचो पडटा. बटाटूय ड्राय स्टोरेज केल्यार जिवाक बरो. बटाट कोल्ड स्टोरेजीत दवरल्यार स्टार्च जावन गोड जाता. कोल्ड स्टोरेजीतलो बटाट साखर वाडिल्ल्यान जिवाकूय माल. गोयात ड्राय स्टोरेज उबारपाचो प्लान एक पार्टी हॉर्टिकल्चराक दिवन गेल्या. मात हॉर्टिकल्चर तांचेच कडल्यान काने बटाट घेतले हाची खात्री पार्टीक जाय. हमी दिल्यार ते गोयात स्वता स्टोरेज फेसिलिटी उबारतले. पिकता त्या राज्यातल्यान कानो बटाट उखलून गोयात स्टॉक जातलो. गरजे प्रमाण आनी कमी दरान कानो बटाट गोंयभर सप्लाय जातलो. सद्याक येता तो बटाट कोल्ड स्टोरेजीतलो म्हूण तो गोड लागता. मात सरकारान सप्लायराक रोखड्या रोखडी बिलां फारीक करची पडटली. हॉर्टिकल्चर म्हणटा 6-6 महिने बिलां पडची ना, उदारी परवडटा जाल्यार करात. सध्या सरकाराची अर्थीक परिस्थिती हाल्ल्या. हॉर्टिकल्चर आनी वेंडरांची 30-40 कोटींची आदींच उदारी. खंयचो धंदेकार ट्रेडर आनी कित्याक पातयतलो? सरकारा कडेन नित्याच्या खर्चाक ना पयसो, कानो बटाट खंयचो? प्रुडंटा खातीर चीफ रिपोर्टर लौकीक शिरकार. गोयच्या सायबाचे फेस्त ओल्ड गोवा मोठ्या उर्बेन आनी भक्तिभावान जाले. सायबाच्या फेस्ताक हजारांनी लोक फातोळेर सावन पोरणे गोंया पावले. कोण चलत, कोण ट्रेनींनी, कोण टेम्पो बसी करून आयल्यात. तातूंतच देशी विदेशी ट्युरिस्टांचीय गर्दी. मंगळूरचो आर्च बिशप पिटर पॉल सांडलानान सकाळी फेस्ताचे मुखेल मीस दिले. गोयच्या सायबाचे फेस्त. Francis believed in the power of the word of God. Francis believed in the power of the sacrament of the Eucharist and the sacrament of confession. He did not enslave anybody. He has made them free. Christ never enslaves anybody. Christ makes us free, really free, because he forgives us. When hurdles are removed, it is only those people who do not want to change life, then they oppose the gospel, because they wouldn't like to listen to the commandments of God. If you see in the life of people who are living a moral or immoral life and do not want to change, they wouldn't like to follow the commandments because that hurts them. He devachi sheli samsarache paap katta ti ya sheliyacha jivana ha kone labhyanti subhagi. गोयच्या सायबाच्या फेस्ताच्या पयल्या आनी दुसऱ्या दिसा गोंयांतल्यान खंयच्यानूय ओल्ड गोवा आनी ओल्ड गोवा सावन खंयूय भाडें आसत जाल्यार गोवा मायल्स ताचे वेलो सगळो फायदो कुडतरीच्या सेंट जॉन कॉन्वेंट स्कुलाक दितले. 14 नोव्हेंबराक चिल्ड्रन्स डे आशिल्लो, त्या दिसा गोवा मायल्साची आमची टीम सगळी सेंट जॉन कॉन्वेंटाक कुठ्ठाळी गेल्ले आनी आमी तांचे बरोबर टायम काडिल्लो भुरग्यां बरोबर. तर आमी आतां अशें ठरयलां की आज सेंट झेवियरची फिस्ट आसा ओल्ड गोवा. सो जें कितें बुकींग गोवा मायल्साचें गोवा ओल्ड गोवा सावन खंयी जातलें किंवां खंयच्यान ओल्ड गोवा जातलें, जे गोवा मायल्साचें जें कितें प्रोफीट आसतलें तें आमी सगळें काडून त्या भुरग्यांक दितले अशें आमी ठरयलां. ब्युरो रिपोर्ट प्रुडंट.
भलायकी मंत्र्या कडेन कॉन्ट्रॅक्टरांक दिवंक कोटी आसात, मात वैजकी मल्टी टास्किंग स्टाफ MTSांक तांच्या हक्काचो दुयेती देखभाल भत्तो दिवंक तो तयार ना। कामगार संघटनांचो फुडारी पुतीगांवकर तापलो। मंत्र्याची आरोग्य खात्यांत कंत्रादी वेवस्था हाडून अंधाधुंदी चल्ल्या, तातूंत खंय मुख्यमंत्र्यान मातशें लक्ष घालचें। आरोग्य खात्यातले मल्टी टास्किंग स्टाफ तांकां भत्ते सारके मेळना म्हणून संपार वचपाची तयारी करतात, तांकां एस्मा लावन कामावेलेच काढून उडयता म्हणून आरोग्य मंत्र्याची शिटकावणी। म्हाका न्यूज आयली की MTS हेल्थाचे स्ट्रायकर वचूंक सोदता, कित्याक ते काम करूंक सोदिना जे तांकां दिल्या ते। आम्ही MTS जाले म्हणून त्यांचे ग्रेड, हांवें आतां एस्मा लावपाक फायल मूव केल्या। हेल्थ सर्विसीस दे डोंट वॉन्ट टू डू द वर्क गेट। सी फर्स्ट ऑफ ऑल गव्हर्मेंट हॅज टू बी व्हेरी स्ट्रिक्ट ऑन ऑल दीज इश्यूज। यू आर रिक्रुटेड फॉर अ पर्टिक्युलर थिंग जस्ट बिकॉज बिकॉज ऑफ द सेवन्थ पे युअर डेजिग्नेशन इज चेंज, दॅट डझंट मीन युअर जॉब प्रोफाईल चेंजेस। दे ओनली ब्रॉट एव्हरीथिंग इन वन पर्टिक्युलर थिंग, इट इज नॉट माय, हॅव नॉट डन इट। सेकंड थिंग इज इफ वी आर नाव वी विल इनवोक एस्मा इफ दे गो ऑन स्ट्राईक, बिकॉज दिस इज प्लेईंग विथ द लाईव्स ऑफ द पीपल। इफ दे डोंट वॉन्ट टू वर्क दे शूड रिझाईन अँड गेट आउट फ्रॉम द गव्हर्मेंट, वी आर नॉट इंटरेस्टेड। आय हॅव टोल्ड देम दॅट एनीबडी हू डझंट रिपोर्ट आफ्टर द फाईल फॉर एस्मा इज क्लिअर, टर्मिनेट देम अँड नॉट टेक देम बॅक। अँड आय एम गोन टू बी व्हेरी स्ट्रिक्ट, दे कॅन गो वेअर दे वॉन्ट। इफ यू आर इन द गव्हर्मेंट यू विल डू द वर्क दॅट यू आर गिव्हन, अदर्स इवन इफ दे आर फॉर माय कॉन्स्टिट्युन्सी अँड दे टेक पार्ट इन इट, फर्स्ट दे विल बी टर्मिनेटेड, देन द रेस्ट। आय एम टोल्ड 11th अँड 12th दे वॉन्ट टू टेक, दे आर फ्री टू गो, दे आर फ्री टू गो अँड डू वॉट दे वॉन्ट, बट आय विल इनवोक एस्मा अँड एनीबडी हू डझंट रिपोर्ट टू द जॉब विल लूज इज जॉब पर्मनंटली। प्रत्येक मनशांनी फाल्यां कॉन्ट्रॅक्ट आम्ही दिले हाऊसकीपिंगच्यो, लोक थोडे येतात आणि सांगतात आम्ही संडास दिवचे ना, मग कोण दुतलो मागीर। आरोग्यमंत्र्याची शिटकावणी कामगार युनियनांक कोत्र गेल्या। त्यांना तो जो धमकी दिला की आम्ही एस्मा लागले, आम्ही मागता किती, आम्ही मागता आमच्या पेशंट केल्या लावून जो 7th पेन दिला तो इम्प्लिमेंट करिना। कॉन्ट्रॅक्टराक दिवपाक वर्षाक 16-16 कोटी त्यांच्याकडे असा, पण वर्करांचे जे किती 2000-3000 रुपये वाढलेले असतात ते दिवपाक त्यांच्याकडे पैसे ना। म्हणजे तो ज्या पद्धतीन तो धमकी दिला त्या दिसता अशें की त्याका सगळ्या लोकांक काढून थंय कॉन्ट्रॅक्टर घालपाचे आसा, सरकारान चीफ मिनिस्टराचेर लक्ष दिवचें सद्या तो कितें करता। आतां ताका फक्त आज हॉस्पिटलांनी हे कॉन्ट्रॅक्टर दिवपाचे तकलेंत आसा, कारण काल आनी एक स्टेटमेंट जो आशिल्लो खंय तरी नवें हॉस्पिटल हें घालतात कॉलेज मडगांव PPPPHचेर तत्वाचेर, आनी थंय आनी खंय 250 लोकांक डॉक्टर करतले आनी वेकन्सी जातली म्हणून सांगता। म्हणजे तेजी तकलेन आज आसा ते म्हाका दिसता अशें, बाकी तेका काय पडलेलें ना, तेका 70चे म्हादय अभयारण्याचे म्हणजे म्हादयचे पडलेले ना, तेका बाकीच्या लोकांचे पडलेले ना, तेका आज फक्त दिसता ते कॉन्ट्रॅक्ट। तेन्ना चीफ मिनिस्टराचे लक्ष दिवचे आणि कितें चाललां तेची इन्क्वायरी करची, इतलेच आमचे म्हणणे आसा। स्ट्रायक कित्याक लागून करतात, तो काम करिना म्हणटा ताणें येवन चेक करचें आनी मागीर आमकां सांगचें काम करता कितें। इतले मजगती विश्वजितान हॉस्पिसियो प्रायव्हेट हॉस्पिटल करपाचो विषय काढलो, हो गोयचो न्ही तर केंद्राचो PPP मॉडल। हेल्थ मिनिस्टर देशाचो तेजे कडले हांवें क्लॅरिफिकेशन घेतलेला, आम्ही प्रायव्हेट मेडिकल कॉलेज आम्ही जर घातले, कारण आम्ही गोयान डबल 2 मेडिकल कॉलेज घालू शकना। आयज प्रधानमंत्रीच्या माध्यमातल्यान आमकां वायबिलिटी फंड हे सगळे गावता नवे कॉलेज घालपाक, पण ते आणि परत एकदा तो प्रोसेस करपाच्या ऐवजी हे नवीन सिस्टम जे नीती आयोग आणि जे केंद्र सरकार आणि हर्षवर्धनजीन म्हाका पत्र बरयला, हांवें तांकां पत्र बरयलें क्लॅरिफिकेशन, हांव ते एक वाचता तुमकां। कायंडली रिफर टू युअर लेटर डेटेड सो एन सो सो एन सो सो एन सो रिगार्डिंग पब्लिक प्रायव्हेट मॉडल अटॅच टू द अपकमिंग 700 डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल साऊथ गोवा। आय वूड लाईक टू इन्फॉर्म यू दॅट एस्टॅब्लिशिंग अ मेडिकल कॉलेज अंडर PPP मोड इज अलाउड अंडर द प्रोव्हिजन टू क्लॉज 2 ऑफ द सेक्शन 5(2) ऑफ MCI एस्टॅब्लिशमेंट ऑफ मेडिकल कॉलेज रेग्युलेशन 1999। The minimum 300-bed hospital to be transferred by government to applicant to the trust society comes with an appropriate memorandum of understanding for a minimum of 33 years by way of lease up to 99 years while transferring to the government hospital facility. The state government may safeguard the interest of the state, particularly in respect to the admission of the students under the government quota in the medical college and patient care in affiliated hospital of the medical college. Therefore, the state may like to take action establishing a medical college under PPP mode accordingly. Bureau report Prudent. लग्नाक एखादो बॅग पर्सीची चडूच कुयदाद घेता अशी दिसल्यार थंय हात मारप, हमखास वस्ती लागतात। लग्न सुवाळ्यांनी वस्तींक हात मारपी टोळयेची मोडस ऑपरांडी। मिरामार लग्नात 31 लाखांच्या वस्तींचे बॅग उखल्ले ते अशेंच, ही पद्दत त्या सुत्रधार सिसोदियानूच पुलिसांक उलोवन दाखयल्या। बॅग मारपी ल्हान भुरगो ताचो कोणूच न्ही, चोरये पुरतो ताका वापरला, भांगर आनी भुरग्यांचो पत्तो लागना।
मिरामार लग्न सोहळ्यात 30 लाखांच्या वस्तींच्या चोरीच्या प्रकरणात मुखेल आरोपी सावंत सिसोदियाक 5 दिवस पोलीस कस्टडी पडल्या. पोलिसांनी कस्टडीत तांचे पद्धतीन चौकशी सुरू केल्या उपरांत ताणें 1-2 गजाली सांगल्यो. लग्न सोहळ्यांनी हात मारपाक तो सामको खापो, चौकशेक तितलो दाद दिना. असोच सहजकणाच्या लग्नाक भितर सरता आनी भुरग्यांकडच्यान हात मारून घेता. पुलिसांक हे चौकशेंत आतां मेरेन कळ्ळां तें अशें. भांगरांचे वस्तींची बॅग चोरल्या, सूत्रधार सिसोदियाची कबुली. लग्नाक सोयरो जावन सिसोदियान मारली एंट्री. लग्नाच्या येजमानांच्या हालचालींचेर बारीक साणीन नजर. येजमान एके बॅगेक सामको पातियेना म्हूण कळ्ळें. ते बॅगेंत भांगराच्यो वस्ती आसूं हे म्हूण अदमास. येजमानाची नजर चुकोवन भुरग्याक ती बॅग उखलूंक लायली. सिसोदियान सांगिल्ल्या प्रमाण भुरगो बॅग उखलून फुज्ज्यो. भुरगो ताचो कोणूच न्ही, चोरयेच्या ओबरा पुरतो हाडिल्लो. आतां पुलीस त्या भुरग्याक सोदतात. भांगरूय पुलिसांच्या हाताक लागिल्लें ना. सध्या तो भुरगोय ना आनी भांगरूय ना. मेळटा ते म्हायती प्रमाण सिसोदिया खापो चोर. पुलिसा मुखार अजून तरी तो व्हडलेसो कांयच उखिल्लो ना. प्रुडंटा खातीर सिनियर रिपोर्टर मुकेश कुमार. घेवया एक कमर्शियल ब्रेक. हाय सेक्युरिटी नंबर प्लेटींच्यो दिशी दिशी एके एके तरेच्यो नव्यो नव्यो केशी. आदी फिटिंगाची कटकट, नंबर प्लेट बसयल्या उपरांत बसयल्या ती सारकीच कांय भलत्याचीच ताचो दुबाव. कुडचड्यार अशीच एक केस जाल्या. फुडें नंबर प्लेट एक आनी फाटल्यान दुसरीच. आतां असल्यो केशी घेवन कोणा कडेन वचप आनी कोणा मुखार कागाळ करप मोठो प्रस्न. हाय सेक्युरिटी नंबर प्लेटी लागून खूब अशे इश्यू गोंयांत निर्माण जाल्ले. लोकांचो इश्यू आसलेलो जातितले बेगीन हाय सेक्युरिटी नंबर प्लेट काडपाची एक सोल्युशन काडपाचें म्हणून. कित्याक मेन म्हणल्यार थंय वचून रावपाचें, टायम वेस्ट करपाक लोकांक टायम नासलो. पूण आतां एक केस अशी मेळिल्ली आसा जितून भितर फुडलो नंबर एक आनी फाटलो नंबर एक अशें जाल्लें आसा. म्हणल्यार ही हाय सेक्युरिटी म्हणून नंबर प्लेट करतात पूण त्या हाय सेक्युरिटी भितर सेक्युरिटीच ना. कित्याक मुखारलो नंबर एक जाला आनी फाटलो नंबर एक जाला. म्हणल्यार एक गडबडी भितर कितें करतात. असली एक गाडी आमकां कुडचड्यार मेळिल्ली आसा. ती नंबर प्लेट फुडली एक आसा आनी फाटल्यान एक आसा. फुडलो नंबर प्लेट आसा GA02S0281 हो करेक्ट नंबर. आणि हांव फाटल्यान बसयलो आसा GA02S0821 हो रॉंग बसयला. हे म्हाका म्हाजे लक्षांत आयलें केन्ना हांव जेन्ना शेनवार दिसाक पोल्युशन काडपाक गेलो तेन्ना म्हाका हें लक्षांत आयलें की हें फॉल्ट पोल्युशन काडटा तेन्ना. आनी तेन्ना हांव रोखडोच मागीर काल हांव RTO भितर गेलो लेटर दिवपाक केप्यां जाल्यार RTOचो क्लार्क म्हाका सांगपाक लागलो हें आमचे नेम पावलो. अश्यो कितल्यो अश्यो गाडी आसपाक शकता आनी तांकां खबर आसपा ना अशें मिस्टेक जाल्ल्यो की फुडल्यान नंबर फाटल्यान नंबर वेगळे. ताचें सोल्युशन तुमी सांगचें कितें आनी हायर ऑथॉरिटीन हाजेर कितें तरी एक्शन घेवची. आनीक हांवें ट्रान्सपोर्ट मिनिस्टराक केला आनीक पणजे ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंटाकूय केल्लें हांवें लेटर रेजिस्ट्रेडी केला. हाजेर कितें रिप्लाय तो पळयता. असो विश्वासघात तर समज हाय सेक्युरिटी नंबर प्लेटी भितर जाता जाल्यार मुखार आनी कोण कोणाचे विश्वास धरपाचे. कुडचडेच्यान मयूर नायक, प्रुडंट मिडिया खातीर. गोंय कर्नाटक शिमेवेल्या अनमोड ते मोले मेरेन रस्त्याच्या 4 लेन कामाक राज्य रानवटी जिवावळ मंडळान मान्यताय दिली. दुधसागर टुरिस्टांक हाड व्हर करपाक आनीक जिपींक परमिटां दिवप ना. ते शिवाय एकेच फामिलीच्यो एका परस मायज जिपी आनी सरकारी कर्मचाऱ्यांच्यो असल्या येरादारीच्या धंद्याक चलपी जिपी बंद करपाचें थारला. अनमोड कर्नाटकाच्या वाटयां हायवे काँक्रिटीकरण आनी विस्ताराचें काम सोपिल्ल्याच जमा. मात गोंयचे वाटेन कामाक अजून हातूच घाल्लो ना. मोले अनमोड 4 लेनिंगाक रानवटी जिवावळ मंडळान निकती मान्यताय दिल्या. मुख्यमंत्री प्रमोद सावंताच्या हजेरेंत राज्य रानवटी जिवावळ मंडळाची बसका जाली. थंय थारलें तें अशें. गोंय कर्नाटक शिमेवेल्या अनमोड ते मोले मेरेन हायवे 4 लेनिंगाक मान्यताय. शेळड्या कांय अटींचेर 400 kV ट्रान्समिशन लायन घालूंक मान्यताय. टुरिझम ट्रान्सपोर्ट सर्विसीच्या मुळारूय सध्या मारामारी सुरू. दूधसागराचेर टुरिस्ट जाल्या कमी आनी तांकां हाड व्हर करूंक जिपी जाल्यात चड. तातूंतूच एकेच फॅमिलीच्यो कितल्योश्योच जिपी चलतात. तातूंतूच सरकारी कर्मचारी आनी अधिकाऱ्यांचे भायले भायर जिपी चलोवपाचे धंदे सरकारान असल्यांक कातर लावपाचें थारायलां. दूधसागरार पर्यटक हाड व्हर करूंक 400 परस मायज जिपींक परमिटां. आनीक जिपींक परमिटां दिवप ना. अभ्यास करून जिपींचो आंकडो देंवयतले. सरकारी कर्मचाऱ्यांचे फामिलींच्यो जिपी काडटले. एकाच फामिलींतल्यो एका परस चड जिपी आसल्यार परमीट रद्द करतले. दूधसागर सर्किट रोडाची सुदारणा करूंक रानवटी जिवावळ मंडळाची मान्यताय. प्रुडंटा खातीर चीफ रिपोर्टर लौकीक शिलकार.
फोण्या भायल्या भायर फुटपाथार व्यापार घेवन बसतल्या बाजारकारांचो आंकडो दिशी दिशी वाडटा. पसरकार परत पालिके मेरेन पावले. संघटनेन फुटपाथाचेर सामान विकतल्या अनधिकृत बाजारकारांचेर कारवाय करूंक म्हूण सीओक निवेदन दिला. पालिकेत आतां नवो सीओ आयला. आदलो गेलो तो खंय कांयच करिनाशिल्लो. फुटपाथाचेर बसतल्यांक रोखडेंच काडटा म्हूण खंय नव्या सीओन सांगला. आमी आज तेजी मिटींग हे तेका मेमोरेंडम दिवपाक येयल्ली. आमी तेका सगळें सांगलें फुटपाथ कशी भरता, लोक कशे बसता, मार्केटांत कितें प्रॉब्लम जाता, आमकां भितर मार्केटांत कशे प्रॉब्लम जाता, सगळें डिटेल तेका सांगलें. आनी रोखडेंच तेणी एक्शन घेवपाचें तेका काम स्टार्ट केलें. आतां केन्ना बरें फुटपाथ क्लियर जातलें म्हणून सांगला. विदीन अ वीक कंप्लीट आपूण जाग्यार घालता म्हणून सांगलें. आठवड्यांतून सगळें आठवडे निवळ करचो ना. पांचा उपरांत म्हाका दिसता 50-60 जाण बसता. आनी आयताचे तर 100-150 लोक येता भायले बीन. सगळे रस्त्या सारके बसता. गाडी मागीर तेजे भायर गाडी हाडून लायता. दोनी सायडी गाडी पार्क आनी रस्त्याक थंय चलोवंक मेळना, तर गाडी चलोवंक मेळना. म्हणून सीओकांनी रिक्वेस्ट केला परतो परतो रिक्वेस्ट केला की ते वेंडर्सां थंयच्यान काडचे फुटपाथा वयल्या रस्त्या वयले आनी तो पार्कींग एरिया मार्केट सकयल जे आसा ते तेंकां व्हरून घालचे. तुमी रिक्वेस्ट केला हांवें. आनी सीओन आतां MI कितें आपोवन आपूण सगळें करता. आपणें कितें विजीट दिता अशें म्हणून सांगलां. साखळेक तेंकून पाडोशें 70 तळपवाड्यार पाण्या खाली शुकशुकाट. पाडोशें उदका पुरवण प्रकल्पाचें सकयले वटेन आशिल्ल्या ह्या वाड्यार नळ आसा, थेंब ना. वाड्यार लायट पावल्यार जाले 3-1 महिने. फाटल्या मार्च मेरेन PWD टँकरान उदक सप्लाय करताले, तेंवूय बंद. उदकांक लोकांक 2-1 किलोमिटर नित्याची पायपीट. थोड्यांक नळाचें कनेक्शन दिलां, उदक ना, मात बिलां हाजीर. आतां कलेक्शन जालां, जावन आतां 8-9 महिने आले कलेक्शन मारलां. आतां कलेक्शन मारलां, पाणी ना पायपान. आनी हे बील बील पाणी नासतना बील येयला म्हाका, मिटर बसयन बसयनासतना. आनी खूब पाण्याचो खूब त्रास हांगा. भुरग्यांक घेवन बायलां 1-1 किलोमिटर पसून पाणी हाडटा पिवपाक. न्हंय न्हंय कसो वयता कपडे म्हणून थंयसून पाणी हाडटा, तें पियाता. टँकर गेले वर्सा येताली, ये वर्सा येवंक ना. 3-4 वर्सां जालें आमी रावता हांगा. आतां 4 वर्सांनी पाणी ना कांय ना. आमकां 2-2 किलोमिटर वचून मातशें पाणी हाडचें लागता. आतां भुरगे इस्कुलांक वयता, ती इस्कुलांक वचून थंयसून चलत भुरगे येता, ती येवन पाणी हाडपाचें काय इस्कुला पळय इस्कुलाक वचपाचें. न्हंयचेर बांद घाला. आतां थंय कपडे आयदनां धुवंक वचूंक मेळना. फाटल्या मार्च मेरेन टँकरान उदक येतालें, तेवूंय बंद जालां. आमदार सिनियर राणेन लक्ष घालूनय PWD उदकां पुरवण जाग्यार घालिना. न्हंय तर 2 किलोमिटर पयस आसा, इतल्या पयस आमकां वयचें पडटा. आनी हांगासर उदकाक टँकर येना. पयलीं टँकर येतालो, पूण आतां टँकर बंद जाला येवपाचो. आतां 3 महिने जाले आमकां लायट मेळ्ळो, पूण आतां पाणयेचे खूब प्रॉब्लम जाले. आमचे बारीक बारीक भुरगे घेवन बायलांनी नदीचेर वचून कपडे धुवंक शकता, पूण नदीचेर आतां बांद केलेले आसा. म्हणून नदीचेर बी आमकां कपडे धुवपाक आयदन धुवपाक मेळना. ताच्या खातीर आमकां पिवपाचें पाणी पयलें टांगरेन हांगा पुरवा करतालो आसलो, पूण ह्या दिसांनी आतां वालपोयचे जेई कोण तरी गणेश गांवकर म्हणटा आपूण पाणी धाडून घेवंक शकना, तुमचे कडेन काय लिगल कांय ना म्हणटा. 19 वर्सांनी पयले मार्च मेरेन आमकां पाणी पावयलेलो आसा, आतां तो म्हणटा दिना म्हणटा. ताचें कितें कारण तो आमकां खबर ना. आमी लास्ट टायम प्रताप सिंग राणाचे सायन घेवन पंचायतीचे सायनीन घेवन तेंचे कडेन लॅटर पावयलो आसा, तरी आतां परत ताका फोन केलो जाल्यार तो म्हणटा पाणी आपूण दिवंक शकना, तुमी काय तरी उपाय कर म्हणून सांगता. आमकां गरीब लोक क्या करनाका, आमकां हात में पयशे बी रस्ते न्ही की आनी जाग्या वयला तो पाणी बी दे रहा न्ही. आमी केसां तकलीफ उठाणे लगे हांवें कळची लेले दुसरे जागे आम पाणी कुस जा रे. प्रुडंटा खातीर महादेव जोशी. दिवचलच्या फामाद नव्या सोमाराचो उत्सव सुरू. नव्या सोमाराक शांतादुर्गेचें पालखेचें दर्शन घेवंक शेकड्यांनी भावीक पावले. मुख्यमंत्री प्रमोद सावंतूय घरकांनी सयत दर्शनाक हजेरी लायली. दिवचलचो नवो सोमार. Thank you.
बुलेटीन हांगा सोंपता ह्यो खबरो. तुमकां प्रुडंट ऍप, ट्विटर, फेसबुक आणि प्रुडंटाचे वेबसायटीचे लायव्ह मेळटात. प्रुडंटा फॉलो करीत रावात. नमस्कार. तुम्ही पळयतात प्रुडंट. यू आर वॉचिंग प्रुडंट.